गुलालला कृष्णाला लावायचं असतं. हा बाबा गुलाल कृष्णाला लावणार आहे. हाय नमस्कार, मी आहे संध्या. श्रुश्रुती क्रिएशन मध्ये आपला स्वागत आहे. सर्वांना होळीचं खूप खूप शुभेच्छा. सर्व काही माझं पूजा वगैरे झालेलं आहे. आता मस्त पहिला चहा पिऊ, मग स्वयंपाकाला लागू. अरे बापरे, पण ती काय टायमिंग ती का आपल्या देशात नाही म्हणत नाहीये. पण आपला हा काय मोठा हे देऊ का तुम्हाला? आता एक रुपयाला ना आता त्रास देते ती. आता काळा पैसा आला ना घ्यायचा नाही बरं का. काळा पैसे घेऊ नका बाबा. ते होळीतला एक एक रुपये आणते ती आणि चालत पण नाही येते. हा काय ओढून घेते. हा होळीतला काळा पैसा असते की ते घासून आणते ते घेऊ नका. पापड वगैरे किती तळले काकू? चहा कोण द्यायचा? पवित्रांना लागशे चिंबू मित्र ठेवायच लागला का तर चहा? मग काय करत कांदा किसून टाकले. मारलं दिसायला का सगळं?
अगं दिसायला ग बाई काकू खाते का पोळ नको आता आता अजून पाणी सुटलं बाई स्वयंपाक करून पाणी काल सुटतंय काय की वाटलं होत तेवढाच राहिले सगळे देवाला दाखवून आलो की आपण आपल्या इथलं मारुतीला दाखवलं मारुतीला मारुतीला देवीच नाही रे त्या कट्ट्यावरची मारुती नाही का हा वस्तीतल्या मारुतीला तिथं आधी पाणी असं पायापाशी टाक मग ही अर्घ्याच लाव मग दिवट ठेवून मग उदबत्ती फिरून ये पाय पडून खालच्या मंदिराचं का हा येशेच्या दारातली जा आमची घरची होळी पेटून झालेली आहे आणि सर्व देवांना सुद्धा आमच्या कॉलनीतले देवांना सुद्धा नैवेद्य वगैरे सर्व दाखवून झालेलं आहे आणि माझं सर्व काम 11 तास झालं कारण की यांचे पप्पा 11 जातात ते जाताच आमची घरची होळी पेटून झाली आणि मी छान आवरल्यामुळे त्यांच्यासोबत पण एक फोटो काढून घेतलेला आहे आता सर्व काम आवरून थोडस राहिलंय थोडस मग तो सगळा आवरून मग आम्ही जेवायला घेणार आहे इथंच मी माझे व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट्स मधून सांगा मी आज कशी दिसते बाय सबस्क्राईब करायला विसरू नका.